अहो पैठणी साडी तर सगळ्यांचीच फेवरेट आहे, ते महाराष्ट्रामध्येच नाही तरी ऑल ओव्हर इंडिया जेवढे पण आपल्या स्टेटमध्ये एक ट्रेडिशनल लुक फॉलो करतात ना, तर त्यांच्यासाठी पैठणी साडी तर हे अत्यंत आवडणारीच कलेक्शन आहे. तर तुम्ही पाहू शकता पैठणीमध्येही तुम्हाला एक काठ पदरचा लुक तुम्हाला इथं पाहायला मिळेल आणि ही सुद्धा किती सुंदर कलेक्शन तुम्हाला भेटतो आहे. आणि वरून कुठलाही कलेक्शन सेट टू सेट घेणं परचेसिंग गरजेचं आहे, सिंगल पीस आपल्याकडे काम नाही होत आहे. कसे आहात आपण मित्रमंडळी? आज मी आपलं परत एकदा स्वागत करते आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये. तर मित्रांनो, मी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की माझं नाव कनक आहे. आणि मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहोत अशा काही धमाकेदार कलेक्शन जे तुम्हाला बघितलं की आवडेल. कसे काय कलेक्शन म्हणताय का? तर चला आज आपण करणार आहोत सुरुवात आपल्याला 10 वारीच्या साडेपासून. जसं की तुम्हाला माहितीच असेल ना मित्रांनो, या काउंटरमध्ये आपल्याला मिळणार आहेत मराठमोळा ट्रेडिशनल कलेक्शन. आणि इथे आपल्याला फक्त 500 रुपयाच्या स्टार्टिंग रेटपासून आपल्याकडे सिल्क साडीची कलेक्शनची सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, वेट करू नका, फटाफट मी आपल्याला बोर नाही करत आहे, कलेक्शन कडे आपण सीधा वळूया. तर सर्वप्रथम मी आज आपल्या समोर आणलेले आहे 10 वारीचे काही अशा नवीन प्रोडक्ट ज्याच्यामध्ये आपल्याला 9 वारी सिल्क आणि काठ पदरची साडी मिक्सिंग कलेक्शन मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, लेट कशाला करताय, तर चला आता आपण वळूयात कलेक्शन कडे. तर सर्वप्रथम मी आज आपल्या समोर आणलेली आहे 10 वारीची एक नवीन कॉन्सेप्टची साडी, जी तुम्ही पाहते ब्युटिफुल कलेक्शन मी आपल्या समोर आणलेली आहे. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहितच असेल ना की या काउंटरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडिशनल साड्यांची लुक आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, काठ पदरची साडी असो, बनारस साडी असो, सिल्क साडीज असो किंवा अशा प्रकारची 9 वारी आणि 10 वारी साडीज असो, तुम्ही पाहता किती सुंदर कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनच्या मध्ये तुम्हाला हे डिझाईन सापडतोय. तर मित्रांनो, जर तुम्हाला बिझनेस सुरुवात करायचं असेल किंवा तुम्ही आता विचार करताय बिझनेस सुरुवात करायचं, तर हे आता चांगला सीझन आहे. या सीझनमध्ये तुम्ही आपल्या स्वतःचा बिझनेसची सुरुवात करू शकता. का? कारण की या बिझनेसमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान तर होणारच नाहीये. तर मिनिमम म्हणजे असं म्हणायला गेलं तर ना फायदा होणार की नाही होणार हे माहीत नाही, पण नुकसान मात्र तर नाही होणार. हे कशाला मी असं तुम्हाला 100% सांगते, कारण की मित्रांनो कसे कपडा हे का फळ फ्रूट तर नाहीये ना की खराब व्हायला, तर तुम्ही एनी टाइम अटे टाइम कधीही तुम्ही ह्याचं सेल आउट करू शकता. आणि तुम्हाला जवळजवळ असं नाहीये की तुम्हाला 100% मार्जिनच ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळवा असं तर नाहीये ना. कुठलीही सण आली, इतवार आली की त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, डिस्काउंट लावून तुम्ही त्याला सेल आउट करू शकता. अहो, खरेदी करण्यासाठी जेवढं आपण टेक्स्टाईल मार्केट वगैरे फिरून फिरून नवीन नवीन कलेक्शन आपण विकण्यासाठी मेहनत करतो ना, तर तसंच आपल्याला सेल करण्यासाठीही मेहनत करावी लागते. आपल्याला बसल्या ठिकाणी तर कस्टमर मिळणार नाहीत ना, तर त्यासाठी तुम्हाला काही असे ट्रिक्स तुम्हाला यूज करावं लागेल आपल्या बिझनेसमध्ये, जेणेकरून तुमचा प्रोडक्ट चांगलीत चांगलं सेल व्हायला पाहिजे. तर नेक्स्ट व्हरायटी मी आपल्या समोर आणलेली आहे डार्क कलरच्या कॉन्सेप्टमध्ये. जे मी सांगायला गेलं ना की आपल्या इथे लाईट कलर, डार्क कलर, डस्टी कलर सगळ्या प्रकारची व्हरायटीज आपल्याला मिळणार आहे. पण आज मी तुम्हाला काही अशा धमाकेदार कलेक्शन दाखवणार आहे जे तुम्हाला नक्कीच पाहायला की आवडणार आहे. हे तुम्ही पाहू शकता काठ पदरची साडीमध्ये आपल्याला किती सुंदर एक डेकोरेटचं काम आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनच्या डिझाईन कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला एक नवीन ट्रेडिशनलचा लुक तुम्हाला हे मिळणार आहे. आणि एक आणखी एक गोष्ट की तुम्हाला सगळ्या कलेक्शन इथे सेट टू सेट घेणं गरजेचं आहे, आपण सिंगल पीसचं काम नाही करत हे तुम्हाला चांगल्यापैकी माहीत आहे. तर मी त्यांना अजून काहीतरी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, मराठी व्यक्तीचाच नंबर आहे, जेणेकरून तुम्ही आपल्या भाषेचा चांगला उपयोग करून तुम्ही तिथे बोलू शकता, कारण आपल्या भाषेना प्रॉब्लेम होणार नाही. एक मराठी व्यक्ती आपल्याला भेटलं ना की आपलंसं माणूस असल्यासारखं वाटतं, हो की नाही? तर तुम्हाला माझा व्हिडिओ बघूनही तुम्हाला असंच वाटत असेल. तर मित्रांनो, काहीही तुम्हाला क्वेश्चन्स इन्क्वायरी करायचं असेल तर दिलेले नंबर्स आहे, कॉन्टॅक्ट करायचं आहे, नाही तर कमेंट सेक्शन ओपन आहे, तिथेही तुम्ही मला कळवू शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच आणेन. तर चला आता आपण पाहूयात नेक्स्ट व्हरायटीकडे, जे तुम्हाला सिल्क कॉन्सेप्टमध्ये मिळणार आहे. अशा प्रकारची जी कलेक्शन्स आहे ना मित्रांनो, हे मार्केटमध्ये जास्तीत जास्त ट्रेंड करणारी तर आहेच आहे, पण हे डेली हे प्रोडक्ट जे कलेक्शन्स आहे ना ते चालू रनिंग कलर कॉन्सेप्टमध्ये असतात. तर तुम्ही पाहू शकता की ह्याच्यामध्येही आपण काय नवीन एक तडका मारतो. कशाचा तडका मारतो की ह्याच्यामध्ये थोडासा डिझाईन कॉन्सेप्ट आपण नवीन बनवतो, थोडासा सिरस्की डायमंडचा यूज करतो, थोडासा स्टोन वर्कचा यूज करतो, नाही तर त्याच्यामध्ये जरीमध्ये वेगवेगळा आपण डिफरन्सेस आणत असतो. तर हे सगळ्या जरीच्या कॉन्सेप्टमध्ये आम्ही नवीन नवीन कलेक्शन आपल्यासाठी आणतच असतो. तुम्हालाही तुमच्या कस्टमर्सना अट्रॅक्ट करायचं असेल तर एकदा ना एकदा व्हिजिट करायला नका विसरू बरं का अजमेरा फॅशनमध्ये. तर नेक्स्ट मी आपल्यासमोर आणलेली आहे अजून एक 9 वारीची साडी, जे तुम्ही पाहू शकता कॉटन व्हरायटीमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्या इथे इरकल साडी असो, खण साडी असो, काठ पदर असो, सगळ्या प्रकारची व्हरायटीज आपल्याला एकाच प्लेसमध्ये भेटणार. तर तुम्ही पाहू शकता हे कलर कॉम्बिनेशन किती सुंदर तुम्हाला मिळणार आहे. सोबत तुम्हाला ब्लाऊज मिळणार आहे, पदर पाहू शकता, पदरमध्येही तुम्हाला ॲज अ कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनचा कॉपर जरीचा तुम्हाला जो आहे तो विविंगचं काम दिसणार आहे. सोबत अजून एक व्हरायटी राहणार आहे पैठणीचा.
सांगायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राला सांगायची गरजच नाही. पैठणी साडी, अहो पैठणी साडी तर सगळ्यांचीच फेवरेट आहे. ते महाराष्ट्रामध्येच नाही तरी ऑल ओव्हर इंडिया जेवढे पण आपल्या स्टेटमध्ये एक ट्रेडिशनल लुक फॉलो करतात ना, तर त्यांच्यासाठी पैठणी साडी तर हे अत्यंत आवडणारीच कलेक्शन आहे. तर तुम्ही पाहू शकता पैठणीमध्येही तुम्हाला एक काठपदरचा लुक तुम्हाला इथं पाहायला मिळेल आणि ही सुद्धा किती सुंदर कलेक्शन तुम्हाला भेटतो आहे. आणि वरून कुठलाही कलेक्शन सेट टू सेट घेणं परचेसिंग गरजेचं आहे. सिंगल पीस आपल्याकडे काम नाही होत आहे. तर जरीही तुम्हाला जर सिंगल पीसेस संदर्भात कुठलीही तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायचं असेल तर मित्रांनो कृपया कॉल नका करू, कारण की तुमचाही टाइम वेस्ट आमचाही टाइम वेस्ट हो की नाही. तुम्हाला फक्त बिझनेस सुरुवात करायचं असेल तरीही तुम्ही आपल्याशी कॉल कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला स्टार्टिंग करायचं आहे, बुटीक ओपन करायचं आहे, शोरूम ओपन करायचं, तुम्हाला त्या संदर्भात अजून काहीतरी माहिती हवी असेल किंवा मार्जिन किती लावायचं आहे आणि तुम्ही स्टार्टिंग कसं करू शकता, प्रोडक्ट आम्ही कुठला घेऊ शकतो, हे सगळ्या इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देऊ. आम्ही स्पेसिफिकली बिझनेस टिप्सबद्दलही आम्ही काही व्हिडिओज बनवतो. आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथे तुम्ही टायटलला पाहू शकता की बिझनेस कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता. असे काही भरपूर व्हिडिओज आपण आपल्यासाठी बनवलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देते, नाही तर तुम्हाला आय बटनवरती भेटून जाईल. तिथे जाऊन तुम्ही सगळ्या कलेक्शनची माहिती इन्क्वायरी घेऊ शकता. तर आता मी तुम्हाला आणलेली आहे अजून एक कलेक्शन, ते तुम्ही पाहू शकता. हे सुद्धा पैठणीचा एक लुक तुम्हाला मिळणार आहे. हे एक टोटली लुक मी तुम्हाला दाखवून देते, तर तुम्ही पाहू शकता. हे ॲक्च्युली ह्याचं एक टोटली लुक आहे. तुम्ही पाहू शकता पदरला तुम्हाला हायलाईट दिलेला आहे, कलंकारी कॉन्सेप्टमध्ये मिळणार आहे. जो फोटो तुम्ही पाहताय ना, ॲज युजुअल जर तुम्हाला इथे येण्याचं जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देताय ना, तर तुम्हाला फोटो जे आहे तो अशा पद्धतीने येईल. म्हणजे तुमचा फोटोचा पूर्ण लुक अशा पद्धतीनं राहणार आहे, जेणेकरून तुम्ही घरी बसून इझिली फोटोजद्वारे कलेक्शन मागवू शकता. काही लोक असे असतात की मॅम की जो फोटोजमध्ये आपण पाहतो का तोच कलेक्शन आम्हाला भेटेल का, तर तुम्ही ॲज युजुअल लाईव्ह पाहू शकता. सेम कलेक्शन आणि सेम डिझाईन मी तुमच्यासाठी आणलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलेक्शन पाहायला तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो हे पदरचा भाग तुम्ही पाहताय, पाहू शकता किती सुंदर कॉपर कलरच्या जरीच्या कॉन्सेप्टचा युज केला आहे. तुम्ही पाहू शकता ॲज युजुअल तो सेम डिझाईन तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. तर जेणेकरून जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर मागवायचं असेल ना, तरीही तुम्ही न घाबरता न झिझकता तुम्ही ऑनलाईन ऑर्डर मागवू शकता. तुम्ही जो पसंत करताना तोच कलेक्शन तुमच्या सिटीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली. तर मित्रांनो आय होप तुम्हाला आपली ही ट्रेडिशनल साड्यांची कलेक्शन कशी वाटली नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी आपल्याला मिळते त्याच्या धमाकेदार व्हिडिओसोबत. पाहायचं आहे ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र, नमस्कार.